मी सुभाष रामलाल पाटील राहणार तारखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझ्या मालकीची तारखेडी बुद्रुक येथील गट नंबर 337 आपले एक संपूर्ण शेती लघु पाटबंधारे विभाग यांनी संपादित करून ताबा घेतला आहे। त्याचे मोबदला नुकसान भरपाई मिळण्यासाठी मी 191 पासून आज रोजीपर्यंत शासना दरबारी पाठपुरावा करत आहे, तरी मला पूर्णपणे न्याय मोबदला मिळालेला नाही, माझी फसवणूक झालेली आहे। त्याबाबत मी लघु पाटबंधारे विभाग जळगाव येथे उपोषणात बसलो होतो, परंतु त्यांनी मला न्याय न दिल्यामुळे मी 24/1/2022 रोजी मंत्रालयात येथे आत्मदहन करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा मला पोलिसांनी पकडून राज्यपाल महोदयांची सचिवांची भेट घालून दिली व महादेव सचिवांनी मला कागदपत्राचे स्वरूप आणि करून व निकाल लोकायुक्तांचे निकाल हायकोर्टाचे निकालाचे प्रति पाहून त्याप्रमाणे मला 1 महिन्याच्या आत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर मंत्रालयातील सचिव लघु पाटबंधारे विभागांचे सचिवांची भेट घालून दिली व त्यांनी मला 1 महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या विनंतीस मान देऊन मी माझं उपोषण आत्महत्या करण्याचं स्थगित केलं आहे तात्पुरतं। जर मला न्याय नाही मिळाला तर मी राज्यपाल कार्यालय किंवा मंत्रालयासमोर किंवा अनेक व या संबंधित अधिकारी यांच्या समोर जिथे मला कुठलीही पूर्वसूचना न देता मी मला आता बीपी आहे शुगर आहे मला केव्हाही अटक येऊ शकतो, तरी मला जिवंतपणे न्याय मिळाला तरच सुशासन म्हणता येईल, नाही तर अतिभ्रष्ट कुप्रशासन आहे। लोकायुक्त यांचे आदेशाचे पालन होत नाही, लोक हायकोर्टाच्या आदेशाचे पालन होत नाही, तर ही कसली लोकशाही आहे? ही सर्व मनमानीशाही आहे। तर संबंधित अधिकारी यांनी मला लवकरात लवकर दखल घ्यावा आणि राज्यपालांच्या सचिवांनी व राज्यपालांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यावा, एवढेच माझे हातवेचे जिवंतपणे न्याय मिळावा असेच माझे हात ओढून विनंती आहे। मी आता स्वतः म्हणजे आता इतकं माझी मनस्थिती झालेली आहे की आत्महत्या करायशिवाय माझे पर्यायच नाही अशी माझी सध्याची परिस्थिती झालेली आहे। तर मला लवकरात लवकर न्याय मिळावा द्यावा व संबंधित अधिकाऱ्यांना तसे लेखी आदेश द्यावे, एवढेच माझे हात ओढून विनंती आहे। तारखेडे येथील तारखेडे बुद्रुक येथील गट नंबर 337 आपली एक पूर्ण शेती 191 रोजी लघु पाटबंधारे विभाग जळगाव यांनी संपादित करून त्याचे मोबदला नुकसान भरपाई बाबत माझी झालेली फसवणूक बाबत मी लघु पाटबंधारे विभाग बांधकाम विभाग पाचोरा मोंढाळे रोड येथे उपोषणात बसलो होतो, तेव्हा संबंधित अधिकारी हे माझे चर्चा करण्यासाठी आले, परंतु त्यावेळेस मी त्यांना व्हिडिओ चित्रकाबाबत चित्रकने चर्चा करावी